नमस्कार आज सहा मे आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे सकाळपासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज दिवसभराची रात्रीपर्यंत बघणार आहोत व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा छोटीशी विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पावसाने काहीशी उघडीप देताच कमी झालेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे यातच मित्रांनो राज्यामध्ये आजही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वीज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पावसाची हसेरी ढगाळ हवामान यामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात आपणाला घट बघायला मिळाली बऱ्याच भागामध्ये पस्तीस अंशाच्या खाली तापमान बघायला मिळाले तर काही ठिकाणी तीस अंशाच्या सुद्धा तापमान घसरताना बघायला मिळाले आता पुन्हा तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे त्याचबरोबर पावसाचे देखील वातावरण बघायला मिळत आहे काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम सरी आपल्याला बघायला मिळत आहे तसेच काही भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळत आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे चला तर बघूया आज दिवसभरात कसे वातावरण राहील दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे राज्यात आपण स्किन बघू शकता मध्य महाराष्ट्रापासून ढगाळ वातावरण दक्षिण महाराष्ट्रापर्यंत राज्याच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिणी भाग कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा धाराशिव या परिसरामध्ये तसेच पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकणी विभाग दक्षिण परिसर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल अजूनमधून काही काही ठिकाणी उन्हाचा तटका देखील बघायला मिळेल परंतु ढगाळ वातावरण शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे काही ठिकाणी सकाळपासूनच तर काही ठिकाणी दुपारपासून पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे हा जो परिसर आहे जुन्नर खेड कल्याण डोंबिवलीचा काही परिसर कोपोलीचा काही भाग या परिसरामध्ये सकाळी सकाळीच पावसाची हजेरी प्लॅन बघायला मिळू शकते इतर सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा प्रभाव राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता मुंबई मुंबईच्या आसपासचा परिसर तसेच इकडं खोपोली गोरेगाव मुंबईमध्ये किनारपट्टी लगतच्या भागामध्ये जोर कमी राहील परंतु इकडे थोडासा कल्याण डोबिवली वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा प्रभाव राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल पुणे पुण्याच्या पश्चिम परिसरामध्ये जुन्नर खेडच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा प्रभाव राहील गोरेगाव आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडं दापोली खेड चिपळूण प्रतापगड या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलकाचे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीसा वातावरणात बदल राहील अधूनमधून ढगाळ स्थिती तर काही काही भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच सोलापूर जिल्हा सोलापूरचा दक्षिण परिसर सांगलीचा सांगलीत सा आसपासचा परिसर तसेच दक्षिण भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या परिसरामध्ये होऊ शकतो नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा प्रभाव राहील इतर सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली तसेच अमरावती भागातील वाशिम यवतमाळ या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकता रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये अक्कलकोट अलंदा उमरगाव वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इकडं चदा इंडी वगैरे या परिसरामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण ते जत त्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त अमरावती विभाग नागपूर विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभाग नागपूरवरात भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बिखुर्ले सुरपाट ढगाळ वातावरण तुळक भागामध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये अधूनमधून किंवा दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तुळक भागामध्ये आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील तरी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही ही आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट मुख्य करून पावसात जोर आहे तो दक्षिण पट्ट्यामध्ये दक्षिण भागामध्ये जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिव नांदेड तसेच चंद्रपूर गडचिरोली सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहील सोलापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे ही युती अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद